प्रस्थापित लेखकांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मांडणारं लिखाण केलं पाहिजे त्यातून समाजाचं वास्तव जगासमोर येईल प्रस्थापित लेखकांची दुकानदारी बंद होण्यास यापुढे वेळ लागणार नाही असा परखड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला कोल्हापुरात झालेल्या पहिल्या नांगरट साहित्य संमेलनात ते बोलत होते शेती आणि शेतकरी यांच्या समस्यांविषयी आजवर अनेक प्रसार माध्यमांमधून विपुल लेखन चर्चा झाली आहे पण साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित लेखकांनी कधीही आपल्या लिखाणातून शेतीच्या प्रश्नाला फारशी वाचा फोडलेली नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक विकास संशोधन सेवा संस्थेच्या वतीनं आज कोल्हापुरात पहिलं राज्यस्तरीय नांगरट साहित्य संमेलन झालं संमेलनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते आणि ग्रामीण साहित्यिक कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालं स्वागताध्यक्ष या नात्यानं बोलताना राजू शेट्टी यांनी प्रस्थापित लेखकांवर टीकेची झोड उठवली प्रस्थापित लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली असती तर त्यांना ज्ञानपीठ राहू द्या निदान जनपीठ पुरस्कार मिळाला असता पण शासनाच्या कृपाछत्राखाली राहणाऱ्या लेखकाला कधीच शेतकऱ्यांचं दुःख दिसलं नाही याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे यांनी काही वात्रटीका सादर करत प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढले एकीकडे होती एकीकडे गाय वाजली होती तर ती सगळी बातमी वाचली की शासनाने दुधाला तीन रुपये दरवर मंजूर केली ते काय म्हणाली काय वर्तन सा करत सगळ्याच फेकून द्यायचं काय वाचत बसलीस बैस रोड थांब थांब म्हणते त्याच्या बाजूला आणखी एक बातमी संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी हे नांगरट साहित्य संमेलन वैचारिक नांगरट करणारं ठरेल त्यातून प्रस्थापित साहित्यिकांनी बोध घ्यावा असं स्पष्ट केलं यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव ज्येष्ठ साहित्यिक आ साळुंखे शेतकरी नेते वामनराव चटप ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंखे राजकुमार चौगले यांना स्वाभिमानी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी संदीप जगताप सावकार मादनाईक दैनिक पुढारीचे संपादक विजय जाधव ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर नेताजी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते